नाशिककरांनो सावधान, आता तुमची थकीत करपट्टी असेल तर अशा पद्धतीने महापालिका ढोल ताशा बडवत आपल्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन करणार आहे. होय, आताच आपण हे दृश्य बघतोय ते महापालिका हद्दीतील बड्या कर थकबाकीदारांच्या दुकानासमोर आणि घरासमोर महापालिकेच्या वतीने करण्यात येत असलेलं ढोल बजाव आंदोलन. थकीत असलेली करपट्टी भरण्यासाठी महापालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीनं ढोल वाजवून जनजागृती करण्यात येत आहे. हजारो मालमत्ता धारकांकडे कोट्यवधींचा कर बाकी असल्याने महापालिकेकडून ही अनोखी युक्ती लढवण्यात येत आहे आणि ढोल ताशा वाजवून थकबाकीदारांना थकीत करपट्टी भरण्यासाठी दिली जात आहे आठवण. आत्तापर्यंत साधारणतः ती 10-15 लाखापर्यंतची वसुली आम्ही केलेली आहे. तरी देखील मालमत्ता कर न भरल्यास थकबाकीदारांची मालमत्ता होऊ शकते जप्त, हे आता नाशिककरांनी लक्षात घ्यायचंय, कारण असा इशारा महापालिकेच्या वतीनं देण्यात आलाय. तर आपली इच्छा नसेल की आपल्या घरासमोर अशा पद्धतीने ढोल ताशा वाजवून आंदोलन केलं जावं, तर लवकरात लवकर आपला थकीत असलेला मालमत्ता कर ताबडतोब महापालिकेच्या ऑफिसमध्ये जाऊन आपण भरायचं. नाईन न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे.